हाय फ्रेंड, लर्न विथ फन या चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी, विषय मराठी, प्रकरण नंबर 15वे. प्रकरणाचं नाव आहे आळाशी. आळाशी या कवितेच्या खाली पान नंबर 71 वर जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया आळाशी या कवितेखाली आलेल्या प्रश्नांची उत्तरे. आपल्याला पान नंबर 71 वर प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालील आकृती पूर्ण करा. खालील आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला दिलेला आहे पाऊस आल्यानंतर झालेले बदल. तर आपल्याला पाऊस आल्यानंतर जे बदल होतात कवितेमध्ये दिलेले आहेत तर ते या ठिकाणी लिहायचे आहे. तर याचं उत्तर आहे, पाऊस आल्यानंतर न पाणी पाणी होते आणि पाऊस आल्यानंतर माती चिखल होते. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, हे केव्हा घडते ते लिहा. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. पाखरांचा थवा येतो. तर केव्हा येतो पाखरांचा थवा? जेव्हा शिवारात पीक येते तेव्हा पाखरांचा थवा येतो. आणि आ दिलेला आहे, ताना रडत उठतो. तर हे केव्हा घडते? जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो तेव्हा ताना रडत उठतो. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे, कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा ओघ तक्ता तयार करा. आपल्याला कवितेमध्ये जो शेतकरी आलेला आहे त्याच्या कामाच्या कृतींचा आपल्याला ओघ तक्ता तयार करायचा आहे. तर ओघ तक्त्यासाठी आपल्याला सुरुवात दिलेली आहे, अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे. आणि त्यानंतर शेताची नांगरणी करणे. शेताची नांगरणी झाल्याच्या नंतर बियाणे पेरणे. आणि बियाणे पेरणे झाल्याच्या नंतर अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे. आणि अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी दिल्यानंतर जोंधळ्याची रोपे वर येणे. आणि जोंधळ्याची रोपे वर आल्याच्या नंतर जोंधळ्याची काढणी करणे. अशा पद्धतीने कवितेतील शेतकरी काम करतो, त्याच्या कामाचा हा ओघ तक्ता आहे. प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. तर कवितेमध्ये यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आपल्याला कवितेतून शोधायच्या आहे. तर यमक जुळणारे शब्द आहे, उठतो फुटतो, फाटतो फुटतो, उठतो फुटतो, ओला आला, वाटतो फुटतो, करतो भरतो, तुटतो फुटतो. यानंतर प्रश्न क्रमांक 5वा दिलेला आहे, स्वमत लिहा. तुम्हाला स्वतःचं मत या ठिकाणी मांडायचं आहे, त्यासाठी तुम्हाला अ दिलेला आहे. भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर या ओळीचा तुम्हाला काय अर्थ समजला तो या ठिकाणी उत्तरामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं मत मांडायचं आहे. तर एक नमुना उत्तर देतो, या ठिकाणी मी माझं मत मांडतो, तुम्ही यापेक्षा वेगळं मत या ठिकाणी मांडू शकता. तर याचा अर्थ आपल्याला असा लिहिता येईल की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो, तो त्याचा घाम गाळत असतो, त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात.
प्रस्तुत ओळीमध्ये म्हणजे या ओळीमध्ये कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याचा घामच आभाळातून पावसाच्या रूपाने बरसतो, त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात, त्यावेळी आकाशाला पाना फुटतो, शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपाने झरतो, असं या ओळीमधून कवीला सांगायचं आहे असं मला वाटतं। यानंतर पुढे आपल्याला आ दिलेला आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा। नेमकं या विधानाचा अर्थ काय होतो हे आपल्याला आपल्या शब्दामध्ये स्पष्ट करायचं आहे। शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणजे काय? तर आपल्याला उत्तरामध्ये असं मानता येईल की पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय, जो पोषण करतो त्याला पोशिंदा असं म्हटलं जातं। शेतकरी शेतात दिवस रात्र काबाड कष्ट करतो, चिखलामध्ये अहोरात्र काम करतो, तो जमीन नांगरतो, बियाणे पेरतो, लावणी करतो, धान्याची निगा राखतो, त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात, त्या रोपांची तो काढणी करतो, मळणी करतो व धान्य साठवतो, या धान्यामुळे जगाचे पोट भरते, म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असं म्हटलं आहे असं मला वाटतं। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।